नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसात नाताळच्या बेल्स वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल. सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झालाय. सुखवार्तामध्ये पाहूया काय आहे हा नवा पर्याय. ख्रिसमसच्या सुट्टीत किंवा 31 कुठे जायचं याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या समोर एक मस्त पर्याय उभा आहे. आपल्या कोकणातल्या मालवणात हे नवं वॉटर पार्क उभं राहिलंय. मालवण तसं पर्यटकांचा पाहुणचार नेहमीच हसतमुखानं करत असत. मालवणातलं पर्यटन आणखी कसं वाढवता येईल असं इथल्या तरुणांना वाटलं आणि वॉटर पार्कची कल्पना सुचली. मालवणमधले 40 तरुण एकत्र आले आणि पाण्यात धमाल मस्ती करण्यासाठीचं हे वॉटर पार्क उभारण्याचं ठरलं. प्रत्येकानं शक्य तेवढे पैसे दिले आणि मालवणच्या समुद्रात हे भव्य वॉटर पार्क तरंगू लागलं. कोल्हापूर सांगलीमध्ये जर वॉटर पार्क आहेत पण सी वॉटर पार्क हा महाराष्ट्रात पहिला प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना याचा नक्कीच फायदा होणार आणि पर्यटक आता विचारायला पण लागले आहेत कधी सुरू करणार. म्हणून आम्ही लवकरात लवकर पूर्ण सेटअप झालेलं आहे. फक्त उद्घाटन राहिलेलं आहे. उद्घाटन झालं की आम्ही करणार. पर्यटक जाम खुश आहे. राज्यातले इतर वॉटर पार्क कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत पण समुद्रातलं वॉटर पार्क हे पहिलंच आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हे वॉटर पार्क सुरू झालंय पण त्याचे नेमके दर अजून ठरलेले नाहीत. हे जे इथलं लोकेशन तुम्ही पाहतात ते मालवणमधील सिंधुदुर्गाच्या जवळचं आहे आणि इथे जे तुम्ही वॉटर पार्क पाहतात ते सध्या तरी नवीन वॉटर पार्क डेव्हलपमेंटमध्ये आहे आणि ते आशियामध्ये मला तरी वाटतं मी भरपूर वॉटर पार्क पाहिले त्याच्यामध्ये हे नॅचरल वॉटर पार्क आहे. कोकणात पर्यटन विकासासाठी बरीच क्षमता आहे मात्र म्हणावा तेवढा पर्यटन विकास अजूनही कोकणात झालेला नाही. पर्यटनाला सरकार चालना देईल याची वाट न पाहता मालवणमधल्या तरुणांनी हे वॉटर पार्क उभारून दाखवलंय. त्यातून पर्यटकांना आनंद मिळणार आहे आणि स्थानिकांना रोजगार. तेव्हा ये वा कोकण आपलाच असा. कोकणातल्या या वॉटर पार्क मध्ये मजा करा पण खेळताना स्वतःची काळजीही घ्या. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. समाजसेवा करण्यासाठी पैशांपेक्षाही जास्त महत्वाची असते ती इच्छाशक्ती. औरंगाबादचा एक तरुण त्याचा व्यवसाय सांभाळून आठवड्याचा एक दिवस अशाच समाजसेवेसाठी देतो. तो नक्की काय करतो पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. हा औरंगाबादचा सुमित पंडित, त्याचं छोटेखानी केश कर्तनालय आहे. याच व्यवसायावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो पण समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं आठवड्यातनं एक दिवस तो रस्त्यावर निघतो आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे रस्त्याच्या कडेला बसलेले भिकारी, उड्डाणपुलाखाली बसलेले निराधार लोक, शासकीय इस्पितळाबाहेर बसलेले गरीब आणि गरजू या सगळ्यांच्या स्वच्छतेची काळजी तो घेतो. त्यांना आंघोळ घालतो, त्यांची दाढी करतो, त्यांचे केस कापतो. गरज असेल तर त्यांना डॉक्टरांकडेही घेऊन जातो. ज्यांना अंगावर घालायला कपडे नाहीत त्यांना कपडेही घेऊन देतो. पोटासाठी तर सगळेच काम करतात मात्र दुसऱ्यांसाठी केलेल्या या कामांमधनं समाधान मिळत असल्याचं सुमित सांगतो. जे काही आजारी लोक आहे त्यांना मी आंघोळ घालतो. जे कुठेही पडलेले मला दिसले त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालून 108 फोन करून मी त्यांना घाटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचून मेडिकल माझ्यातर्फे जी काही मदत होईल मी ती करतो. 1 रुपया आजपर्यंत मी कोणाचा घेतलेला नाही. माझ्या तनमन धनानी माणूस की हा धर्म मी स्वीकारलाय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये तनमन धनाने जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे सर्व करत राहणार आहे. विशेष म्हणजे या सामाजिक कार्यात सुमितची पत्नीही त्याला साथ देते. विशेष म्हणजे या दोघांची चिमुकलीही आई बाबांबरोबर या कामात आनंदाने भाग घेते. माझे पतिदेव हे जे कार्य करत असतात गोरगरिबांची सेवा, एखाद्याला रक्ताची गरज असली तर रक्ताचं कार्ड देतात, रक्ताच्या बॅगी घेऊन. एखादं पेशंट लांबून जरी आलं तर त्याची जेवणाची व्यवस्था लगेचच्या लगेच होत नाही तर मी स्वतः टिफिन बनवून देते घरून. व ह्या सर्व कार्याला आमचं पूर्ण परिवार त्यांचा साथ देतोय. आम्हाला अभिमान आहे त्यांचा की एवढं गोरगरिबांची सेवा करतोय.
एक दिवस सुमितला सरकारी दवाखान्याबाहेर एक वृद्ध जोडपं दिसलं. विविध आजारांनी त्यांना वेदना होत होत्या. त्यांच्या तिन्ही मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढल्याचं सुमितला समजलं. सुमितनं दोघांचीही धर्मशाळेत राहायची सोय केली. त्यांच्या खाण्याचा आणि औषधाचा खर्चही सुमित करतो. सुमितच्या रूपात देवच भेटला असं हे आजी आजोबा सांगतात. माझ्यासाठी पुष्कळ केलं साहेब, एकापेक्षा जास्त केलं. जेवण खावण कपडा रत्ता औषध पाणी सर्वच काही आमचं ते करतात. अजून म्हणतात तुम्ही राहायचं जाऊ नका. आम्हाला दोघांना म्हणले काळजी करू नका, आम्ही खाण्याचा राहण्याचा पैसा देतो आणि तुम्ही रडू नका. रडायला लागल्यावर मग त्यांनी माझे पैसे भरले, राहण्याचे खाण्याचे जेवणाचे सगळी व्यवस्था केली, मेडिकलचं औषधे आणून दिली. मग तोच काळजी घेतोय त्याला. इथं आल्याबरोबर आम्हाला विचारतोय पैसे आमचे बाकी राहिले भरायचे 2 दिवसाचे की तू भरून आणि चालल्या जातो. सुमित त्याच्या छोटेखानी दुकानात जेमतेम पोटापुरतच कमावतो, मात्र तरी सुद्धा त्यातला एक हिस्सा तो समाजाला देतो. एक दिवस समाजासाठी देत संपूर्ण दिवस तो या निराधारांच्या सेवेत घालवतो. एरवी रस्त्यावरच्या या निराधारांना गरजूंना टाकाऊ नजरेनंच पाहिलं जातं, पण सुमित सारखे अनेक लोक मदतीला धावून येतात आणि माणुसकीवरचा विश्वास आणखी घट्ट होतो. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. बचत ही भविष्यातली गुंतवणूक असते असं म्हणतात. ही बचत करण्याचा संस्कार लहान वयातच मुलांवर रुजवला तर तोच प्रयत्न केलाय नांदेडमधल्या एका शाळेनं. जाणून घेऊया नांदेडमधल्या एका किडी बँकेबद्दल. नांदेड महापालिकेची ही उर्दू शाळा. या शाळेत बँकेचं कामकाज चालतं. ही बँक आहे विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली. किडी बँक असं या बँकेचं नाव. शाळेत मधल्या सुट्टीची घंटा झाली की या बँकेचं काम सुरू होतं. सगळी मुलं बँकेत पैसे जमा करण्यासाठी रांग लावतात. खाऊसाठी दिलेले पैसे बँकेत जमा केले जातात. अगदी खऱ्या खुऱ्या बँकांसारखा व्यवहार इथे सुरू होतो. पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी जी स्लिप बँकेत दिली जाते अगदी तशी स्लिप या किडी बँकेतल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. एक व्यवस्थापक, एक सहाय्यक व्यवस्थापक आणि एक लेखापाल अशा 3 विद्यार्थिनी बँकेचं कामकाज पाहतात. या बँकेत व्याज नाही, संगणकाद्वारेच सगळा कारभार चालतो. खातेदार विद्यार्थ्यांना पासबुकही देण्यात आलाय, त्यावर ठेवी आणि उचलीच्या सविस्तर नोंदी असतात. विशेष म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जही दिलं जातं. 200 खातेदार असलेल्या बँकेत वर्षाला 2 लाखांची उलाढाल होते. बँक यहाँ बहुत अच्छी चलती है, जैसे कि यहाँ सूद नहीं लिया जाता और सूद दिया भी नहीं जाता, जैसे दूसरे बैंकों के जैसा नहीं लिया जाता. और यहाँ पे बोले तो अकाउंट खोलने के लिए 110 रुपये लगते हैं और एक साल से पहले ही अकाउंट बंद नहीं होता. हिसाब किताब हम लैपटॉप में ही रखते हैं हिसाब किताब, और जो लास्ट की जो रिसीव आती है वो पीछे लिख देते हम कि आज इतने पैसे और इतनी रिसीव हुई है बोल के, तो उनके हम पासबुक पे एंट्री करते हैं ना कि आपके पास, और डेट डालते हैं उसके ऊपर, और उसके बाद पूरे पैसे एक तब लिखते हैं कम्बेक करके. शाळेतले शिक्षक राजा पटेल यांच्या कल्पनेतून ही बँक सुरू झाली. सुशिक्षित लोकांनाही बँकेचे व्यवहार बऱ्याच वेळा नीट समजत नाहीत, त्यामुळे लहानपणापासूनच बँकेचे आणि आर्थिक व्यवहार मुलांना कळावेत यासाठी ही बँक सुरू करण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून ही किड बँक सुरू आहे. प्रत्येक वेळी मी जेव्हा बँकेत गेलो तेव्हा मला प्रत्येक वेळी एखादा ना एखादा माणूस येऊन मला असा विचारला की भाऊ एवढा भरून द्या, मामा एवढा भरून द्या. तर माझ्या मनात आलं की हे शिकलेले लोक हे दिसतायला तर चांगले दिसलेले पण हे एवढं छोटंसं स्लिप भरत नाही, भरू शकत नाही. म्हणून माझ्या मनात आला शाळामध्ये एक बँकेसारखी बँक सुरू केली आणि त्या बँकेमध्ये मी मुलांना स्लिप भरणे, पैसे काढण्याची स्लिप भरणे, पैसे भरण्याची स्लिप भरणे आणि बँकेत जे पूर्ण जे काम होतो ते काम मी करण्याचा माझ्या मनात आला आणि मी ते बँक 2 वर्षापूर्वी सुरू केली. आई वडिलांनी दिलेले खाऊचे पैसे खर्च न करता विद्यार्थी किडी बँकेतल्या खात्यात जमा करतात. शैक्षणिक गरजेसाठी किंवा सण उत्सवासाठी या खात्यातले पैसे काढले जातात. कित्येक वेळा तर घर खर्चासाठीही हा खारीचा वाटा उपयोगाला येतो. हमारा मम्मी देते, कभी कभी हम जमा करके लाके भरते ना, फजूल खर्ची से बचाने के लिए पैसे भरते. कितने जमा हुए आपके? 1220. पापा पापा कितने पैसे जमा कर दिए? कौन देते आपको पैसे? मम्मी. कहने के वास्ते? खाने के वास्ते देते, हम बैंक में भरते. पैसे मिले यहाँ से तुम्हारे? हाँ. कितने? 2000 रुपये. अच्छा, इन्होंने दिए थे? हाँ, हमने भरे थे, सर के पास कार्ड लिए, सर ने दे दिए थे. अच्छा, वो पैसे क्या क्या काम में है? सर के भैया की गोलियां दवा के लिए काम आ गए.
किडी बँकेची ही कल्पना खरोखरच उत्तम आहे. नांदेड महापालिकेच्या शाळेत सुरू असलेली ही किडी बँक विद्यार्थ्यांना बँकेच्या व्यवहाराचं शिक्षण देण्यासोबतच बचतीची सुद्धा सवय लावतीये. ही सवय मुलांच्या आयुष्यात अतिशय महत्वाची ठरणार आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. सुखवार्तामध्ये आता एक बातमी संकटकाळी आधार देणारी. मुंबईच्या केईएमध्ये दूरवरून रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना दिलासा देणारी एक मोठी सोय केईएमच्या पुढाकारानं झाली आहे. पाहूया काय आहे ही सुखवार्ता. केईएम रुग्णालयानं सुरू केलेलं हे विसावा अनेकांसाठी मोठा दिलासा ठरलाय. मुंबई महापालिकेच्या सर्वात मोठ्या केईएम रुग्णालयामध्ये वर्षाला सुमारे 20 लाख बाह्यरुग्ण उपचार घेतात, तर वर्षाला 90,000 रुग्ण उपचारांसाठी इथे दाखल होतात. यापैकी बरेचसे रुग्ण मुंबई बाहेरचे असतात. अशा वेळी रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांची राहण्याची परवड होते. आर्थिकदृष्ट्या लॉज हॉटेलमध्ये राहणं परवडत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांची ही अडचण लक्षात घेऊन केईएम रुग्णालयानं विसावा आणि सावली सुरू केलं. दोन्ही ठिकाणी सुमारे 100 व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 12 तासांसाठी 50 रुपये तर 24 तासांसाठी 100 रुपये इतकं शुल्क इथे आकारलं जातं. या बदल्यात बेड, चादर, प्रसाधन, आंघोळीची सुविधा पुरवण्याबरोबरच सकाळी चहा बिस्किटही दिली जातात. आतापर्यंत 1,000 जणांनी याचा लाभ घेतलाय. केईएममध्ये ही संकल्पना यशस्वी ठरल्यानंतर आता नायर रुग्णालयातही अशी सुविधा देण्याचा विचार आहे. तर मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात ही सुविधा आधीपासूनच दिली जाते. आमच्याकडे जे रुग्णांचे नातेवाईक असतील त्यांना 12 तासासाठी किंवा 24 तासासाठी आम्ही त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था करतो. तिथे त्यांना एक NGO तर्फे आम्ही एफ साऊथ आमचा जो वॉर्ड आहे त्याचे वॉर्ड ऑफिसर आणि यांच्यातर्फे आम्ही एक सेंटर चालवतो आता. आणि त्याच्यामध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था आपण देतो. अगदी कमीत कमी खर्चामध्ये त्यांना आपण तिथे चहा कॉफी, त्याच्यानंतर त्यांना इव्हन TV, बेडशीट या सगळ्याची व्यवस्था आपण करतो. या विसाव्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी सोय झाली आहे. नागरिकांनी या सुविधेचं स्वागत केलंय. ही फार चांगली व्यवस्था आहे आणि समजा कॉपरेट करणारे पण लोक म्हणजे एखादा मुलगा बाहेर गेला कामानिमित्त शकतात, हे सहकार्य करतात. म्हणजे एवढी माणुसकी आपुलकी आणि एखाद्या विसाव्यामध्ये चांगली सुविधा दिलेली आहे. केमध्ये नातेवाईकाच्या पेशंटला जागा नसेल तर रोडला झोपा लागत, पण आता तशी वेळ नाही. मेरा वेस्ट बेंगल से आ रहा है लेकिन वो सारे जगह ढूंढने के लिए कोई जगह नहीं मिला. सुविधा के लिए वो रूम एक एक का 600-700 भी मिला. वो इलाज करने के लिए ज़्यादा पैसा लगेगा. वो और भी रूम ढूंढने के लिए भी वो खर्चा ज़्यादा हो जाएगा. उसीलिए मेरा इतना सुविधा मिला मुंबई से. आधीच रुग्णालयात जवळचं कुणीतरी दाखल आहे म्हटल्यावर नातेवाईकांची मनस्थिती फारशी चांगली नसते. अशा वेळी हा विसावा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोठा आधार ठरतोय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. आणि आज सुखवार्ताचा निरोप घेताना महती ज्ञानाची, विद्येची. लोपवी जी अहंते ते विश्वाचे हित साधिते अनाथात जी देते ती विद्या मी.